सत्यमेव जयते आणि प्राण जाय पर वचन न जाय हे संत वचन भाजपनं पाळलं असतं तर विरोधी पक्षात बसून मळमळ ओकण्याची वेळ आली नसती, असा हल्लाबोल सामनातनं भाजपवरती करण्यात आलाय. पवार नेमकं काय म्हटलंय त्यात? सत्यमेव जयते आणि प्राण जाय पर वचन न जाय हे सगळ्यात मोठं संतवचन, हे संतवचन भाजपनं पाळलं असतं तर विरोधी पक्षात बसून मळमळ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले आणि दुसरे कोणी धानी मनी नसताना सत्ताधारी बाकावरती आले, म्हणून त्यांच्या दुश्मनांचे नाते असता कामा नये. पण हे असे कसे घडले? या चिडीतनं काम करणं बरं नाही. फसवणुकीचे प्रयोग भाजप सरकारनं सुरू केले. आधी स्वतः दिलेली वचनं पाळा, मग संत वचनांची उधळण करा. एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा आणि त्याचवेळी वर्तणूक मंबाजीसारखी करायची. विरोधी पक्षानं एकदा कायदे ठरवायला हवं. संत वचनं तुकाराम महाराजांची आणि कृती मंबाजीसारखी, अशा प्रकारे सामनावन लिहिलंय.